काय रे ना, तीर कोणी फेकला आणि घायाळ कोण झालं? साहेब, तीर फेकणारा बेसावत होता आणि जखमी पण बेसावत. म्हणजे मी नाही समजलं. जाऊ दे साहेब, पण हे एवढ्या रातचं इकडे कसं काय? का पुन्हा छापा घालायला आलाय? छापा घालायला आलाय. अच्छा. मग गुन्हेगार हजर आहे? आम्ही पकडायला तयार आहोत. सॉरी हा, तुझ्या हाताला लागलेली जखम झालेली माझ्या लक्षात नव्हती. एक्स्ट्रीमली सॉरी. रेना, माझं तुझ्याकडे थोडं काम आहे. असं? मग चला ना. या बसा. बोला साहेब, काय काम काढले? हा रेना, सकाळी तू चौकीवर आली होतीस तेव्हा त्या हवालदारासमोर बोलताना तू चाचपडत होतीस. का का रांगड साहेब? घाबरू नको घाबरू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. रेना, मला फक्त एक सांग, तुझ्या वडिलांना कुणी परागंदा केलं? साहेब, मला फक्त एका माणसाचा शक आहे. कुणाचा? आमदाराचा. आमदार? वय साहेब, त्याच उघड नाव घ्यायला आमची जीभ धसत नाही. पण त्या आमदाराचा इथं काय संबंध आहे? संबंध? त्याचा तर लई संबंध आहे साहेब. त्याच्या त्या मळ्यातल्या इमल्यात काय काय चाललेलं असते काय सांगू तुम्हाला? काय काय चाललेलं असत? आज 5 सालामाग अशाच एका रात्री एक आक्रीत घडलं. माझ्या बाळानं ते बघितलं. माझ्या बाळानं खोटं बोलावं आणि आपल्यावर आरोप येऊ नये म्हणून आमदारानं माझ्या बाळाच्या हातात नोट्याचं पुडकं कोंबलं. माझ्या बाळाला चौकशीला चौकीवर बोलवलं. तेव्हा तेव्हा सावंत फौजदार होत. माझा बाळ खरा होता, त्या आमदारासारखा खोटा नव्हता. माझ्या बाळ त्या नोटावर थुकला आणि त्याने त्या नोटा हजर केल्या. आणि जे बघितलं जे ऐकलं ते सहन त्या जवानीत सांगितलं, पर खोटी साक्ष दिली नाही. साहेब, सावंत फौजदार बिल्लई नीतीचा माणूस होता. त्याने सम ती पाळा मुळं खडून काढायची ठरवली, पण माझा बाप कुठेतरी गायब झाला. त्याचा अजून पत्ता नाही. या गोष्टी त्यांनी पोलीस चौकीवर का नाही सांगितले? आत्मबंद चौकशीला चौकीवर जात होते. सावंत साहेब धीर देत होत. एक दिवस कळालं सावंत साहेब असते मी सस्पेंड केलं. साहेब, हा गुन्हा खुनाचा होता. पर चिखल्या तिथं चिरवून टाकलं. ज्याच्यावर आळ घ्यायचा तिथं पत्रांचा हात बी पोचत नाही. साहेब, सावंत फौजदारास मी आता धागल दोर रेग अन रेग माहितीये. लावणाऱ्याचा छडा मी जाऊन भेटत असले आणि काय आहे समजा खडून. एवढा मोठा गुन्हा मी कोणाला नाही पचू देणार. मग तो कुणी बी असो त्याचा छळा मी लावीनच. एक्सक्यूज मी, सब इन्स्पेक्टर सावंत इथे राहतात काय? हो मी सावंत. आपण कोण? मी सब इन्स्पेक्टर विजय भोसले. मी भादुरपूरला असतो. असं? थँक्यू सर. हा बोला सर. पूर्वी तुम्ही भादरपूरला होता तसं समजलं म्हणून मुद्दाम भेटायला आलोय. मुद्दाम आला तेव्हा खास काहीतरी काम असणार. येस सर. येस सर, मला थोडी माहिती हवी होती तिथल्या आमदाराबद्दल. म्हणजे त्याच्या प्रकरणात तुम्ही जी चौकशी करत होतात त्याचा तपशील समजला असता तर फार बरं झालं असतं सर. का तो आता तुमच्या मागं लागलाय काय? मिस्टर भोसले, बंगल्याच्या फाटकावरती पार्टी असते ना, बिअर ऑफ टॉप,
तशी तिथल्या गावाला पाठी लावली पाहिजे. बी वेअर जमीनदार. आमदारकीचं नुसतं ढोंग पांघरलंय त्यानं. म्हणजे आता तो आमदार नाहीये. नव्हता, तो जमीनदार होता. खरा आमदार असं करणार नाही. पण त्याने तो दबदबा मात्र तसाच चालू ठेवलाय. महाभयंकर डॅमेज मनुष्य आहे तो. मिस्टर भोसले, वाघाच्या गोयतात हे ध्यानात ठेवून सगळे हालचाली करा. हा सर, म्हणूनच मी आपल्याला भेटायला आलोय. मिस्टर भोसले, महापातळ्यांत्र आणि कारस्थानी मनुष्य करप्ट तर नंबर एकचा. तिथल्या कापसाच्या गोदामाला दरवर्षी आग लागायची. का माहिती आहे? यांचे हिशेब जोडण्यासाठी. यांचा 100 क्विंटल कापूस असला, यांच्या नावावर 1000 क्विंटल दाखवला जातो. आणि या भ्रष्टाचारावर पांगून घालण्यासाठी आग लावून 1000 क्विंटल कापूस हे महाशय दरसाळ झाले आहे. सर, हे केवढं मोठं राष्ट्रीय नुकसान आहे. असं एक नाही, अनेक प्रकरणी भ्रष्टाचार करून गडगंज संपत्ती पैदा केली. आणि सांग सर, मला एक सांगा की यांच्या अशा कोणत्या प्रकरणाचा आपण छडा लावत होतात की ज्यात मी त्यांचं वैरपद करला. राईट. ते फार मोठं प्रकरण होतं. भोसले साहेब, पैशाच्या लोभानं त्यानं सख्या बहिणीच्या मुलाचा खून केला आहे. काय सांगताय सर? आपल्या सख्या बहिणीच्या मुलाचा खून? हो. मी या प्रकरणातले सगळे धागे दोरी गोळा करत आणले होते. मी जे ऐकलं मला जे कळलं ते असं, त्याला एक विधवा बहीण होती. तिला एकोणता एक मुलगा होता. त्यांची 50 एकर काळी करिंद जमीन होती. मी मुलाचे मामा म्हणून त्या इस्टेटीची सगळी देखभाल या करत. मुलगा तर सपना नव्हता. आणि आपल्या हातातला कारभार जाऊन आपल्या उत्पन्नाचा झाला फाटणार म्हटल्यावर आणि भयान डाव रचला. गावची जत्रा असं चालून त्या माय लेकराने तर बोलावून घेतलं आणि मारेकडे घालून अचानक म्हणत त्या मुलाचा त्याने खून केला. आणि हा प्रकाश ज्यानं प्रत्यक्ष आपल्या डोळ्यानं बघितला आणि ज्याने सगळी हकीकत मला सांगितली, म्हातारा भगत बुवा एका बथ्यावर रात्री मोठ्याचं पुडकं घेऊन माझ्याकडे आला. आणि भोसले साहेब, तीच रात्र माझ्या आयुष्यातली काय रात्र ठरली. मी भगत बुवा पाळीतला. ये बस. काय काम काढलं साहेब? हे पुडकं आणलंय नोटाचं, पोलिसात हजर कराय. ही काय मांगणार बुवा? नोटांचं पुडकं तुला कुठे सापडलं? सापडलं नाही साहेब, आमदारांनी दिले. मी नको म्हटलं होतं तर जबरीनं माझ्या हातात कोंबलं त्याने. साहेब, आज जे मी पाहिले ते कुणाला फोडू नये, कुणाला सांगू नये म्हणून माझं तोंड बंद करण्यासाठी हे माझ्या हातात कोंबलंय. भगत बुवा, तू काय बोलतोस याची कल्पना आहे का तुला? आमदारांनी दिले म्हणतोस. होय, नाहीतर माझ्यासारख्या फाटक्या माणसाजवळ एवढं पैसे कुठून असणार? साहेब, हे आमदारांनीच दिले, त्यांनी केलेल्या खुनाला वाचा फुटू नये म्हणून. आमदारांनी केलंय? कोण कुणाचा? त्याचा आमदार क्यो कंस आहे, कंस. खुद्द आपल्या वाचाचा खून केला त्यानं. वाचाचा? मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलंय. त्या तरण्याताच्या पोराला खाली पाडून काट्याने हलून हलून त्याला मारता. तांब्याभर रगत वकलं ते पूर. उरासारखं वरट वरट भराडलं. किंचाळ किंचाळ किंचाळ. साहेब, हे सारं बघून त्याला पाणी सुद्धा कुणी पाजलं नाही. हो, जीव लई तुटला. पर काय करणार? आणि साप चावून मेला असं त्याने उठवलं आणि त्याला अग्निवे देऊन मोकळलं. म्हणतोस काय? स्वतःच्या डोळ्यात बघतोस ते? बघितलं आणि काय? मंत्र घालायला मला त्या प्रेताच्या शेजारी बसवून या नोटा माझ्या हातात कोंबून. नाटक हो नाटक. त्याची आई काय तळमळली? नाही नाही साहेब, याला वाचा फुटली पाहिजे. भगत बुवा, तू सगळं लिखित तयार आहेस? मी सांगतो ते घ्या की लिहून.
आणि माझं तोंड बंद करण्याकरता दिलेलं हे पुडकं हे मी ठेवून घ्या पुरावा म्हणून. किती पैसे आहेत ते? आता मला काय मोजता येतंय होय, तुम्हीच घ्या मोजून. एकूण 1000 आहे ते. पुरावा करता लागतील मला हे पैसे. तेवढ्यासाठीच घेऊन आलोय मी. ठीक आहे, इथं त्या खडात ठेवून देतो. हवालदार जी, याची तक्रार नीट लिहून घ्या, तर त्याचा अंगठा घ्या. गुन्हा गंभीर आहे. आणि पहा, आपण बोलू त्यावर हजर राहावं लागेल याची नीट कल्पना द्यादा. हा, तरच दादा आपल्या लावू नका. चला घेऊन या. चला. कोण हाय? काय राम राम, काय काम काढलं आज? अहो ते भगत बुवा पोलीस स्टेशनात गेलाय, मी पाहिलं. अस ठीक आहे, आपण ह्याच्यावर तोडीच तोड काढू. हॅलो. हॅलो, कोण सावंत साहेब का? राम राम, आमदार भुजंगराव बोलतोय. कोण आमदार साहेब? नमस्कार नमस्कार. हा बोला. आमच्या बंगल्यावर चोरी झाली हो. काय म्हणता, एक म्हातारा नोटांचं पुडकं घेऊन आलाय आणि काहीतरी वेगळंच सांगतोय. अहो साहेब, चोरांच्या उलट्या म्हणतात त्या अशा. नाही पण ते वेगळ्या कारणाकरता पैसे मिळाले असं सांगितलं त्याने आम्हाला. हे सगळं कुबांड आहे. आम्ही आमदार नव, विरोधी पक्षाचं काहीतरी कारस्थान असणार. असं करा, ते नोटांचं पुडकं ठेवून घ्या आणि एक काम करता का, जरा नंबर सांगता का? नोटाचे नंबर पाहिजे. हो देतो. थांबा घ्या लिहून साहेब. 67B. हा 67B लिहून घे. 25-1401 आणि 67B 25-1500. हा 25-1500. हा बरोबर. हा नाही, आता रात्री यायला जमणार नाही, घरी जरा गोंधळ आहे. हा काय साहेब, एवढा आमच्यावर विश्वास नाही होय. सकाळी येतो की? हा येतोय. हो बरं.